खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी पूर्ण झाली असून पडताळणी समितीनं निकाल राखून ठेवला आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला खोटा असल्याचा प्रमोद गायकवाड, विनायक कनकुरे, मिलिंद मुळे या तिघांनी जात पडताळणी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी समितीच्या वतीने शनिवारी निकाल अपेक्षित होता. मात्र निकाल जरी राखून ठेवला असला तरी तक्रारदारांना पोस्टामार्फत निकाल 8 दिवसात मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला खोटा असून मतदारसंघातील 11 लाख जनतेला फसवले आहे. आज आम्हाला निकाल अपेक्षित होता. जातीचा खोटा अर्ज दाखल केल्याप्रकरणी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी यावेळी केली. निवडून आलेले आहे. निवडून आल्यानंतर जय सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरच्या सर्व मतदारांना 10-11 लाखाच्या लोकांना मतदारांना त्यांनी फसवलेले आहे. म्हणून मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला हा बेडा जंगल नसून तो त्यांची जात जी आहे हिंदू लिंगायत आहे अशा प्रकारची मी तक्रारी अर्ज दिला होता. परत हायकोर्टामध्ये मी केस घातलेली होती. गेल्या 5-6 महिन्यापासून आमचा आणि सरकारी त्यांचे जय सिद्धेश्वर महाराजांचा त्यांचे नावकर वहिन्यांचा युक्तिवाद झाला. आज शेवटची तारीख होती. आज केस संपूर्ण क्लोज झालेलं आहे. आम्ही एकच मागणी केलेली आहे की जय सिद्धेश्वर महाराज यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदार लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर 426 गुन्हा दाखल करण्यात यावा. फौजदार करून त्यांना जेलमध्ये काढण्यात यावे. डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे सन 1934 ते 1937 सालाचे मोडी लिपीतील पुरावे आम्ही दक्षता पथकाकडे दाखल केले होते. बापू यमाजी पाटील यांचं अस्तित्व तक्रारदारांनी नाकारलं होतं. मात्र त्यांच्या सख्या नातवाने आज एफडीवेट दाखल करून पुरावे सादर केले आहेत. दक्षता पथकाचे निरीक्षण चुकीचे असल्याचे मत ऍडव्होकेट संतोष नावकर यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणी दक्षता पथकाचा अहवाल हा खोटा असून या प्रकरणी नवीन दक्षता पथक नेमावी आणि पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहितीही नावकर यांनी दिली. आम्ही स्वामी महाराजांच्या बाबतीतले मोडी लिपीतले सन 1934 आणि 1937 हे जे काही पुरावे दाखल केले होते त्यावर दक्षता पथकाचा अहवाल आला होता. दक्षता पथकाच्या अहवालामध्ये त्या पथकाने असे आरोप केलेले होते की त्या जागी जमिनीच अस्तित्वात नाही आहे, त्या गावामध्ये त्या नावाचा कोणी व्यक्तीच राहत नाही आहे, अशा पद्धतीचे निरीक्षण असलेले त्यांनी अहवाल दाखल केला होता. आम्ही आज न्यायालयामध्ये बापू यमाजी पाटील यांच्या सख्या नातवाचा ॲफिडेविट दाखल केलं की तो त्या ॲफिडेविटमध्ये सांगतो आहे की बापू यमाजी पाटील हे माझे आजोबा होते आणि त्यांनी सन 1934 आणि 1937 जी शेतजमीन बटाईने दिलेली होती आणि त्या पुराव्यावरून आम्ही जो दाखल केलेला पुरावा आहे त्यावरून दक्षता पथकाने जे काही निरीक्षण नोंदवलं आहे ते सकृतदर्शनी खोटं आहे दिसून येत होतं. त्यामुळे आम्ही आज अर्ज करून मागणी केली की दक्षता पथकाने जो काही अहवाल दिला आहे तो रद्दबद्दल ठरवावा, नवीन दक्षता पथकाची नेमणूक करावी आणि त्यांच्याकडून नव्याने अहवाल मागवावा. त्यानंतर आम्ही दुसरा एक अर्ज असा दिलेला होता की दक्षता पथकाने व्यवस्थित तपास केलेला नाही आहे, योग्य ते पुरावे कोर्टासमोर आणलेले नाही आहेत, ते योग्य ते पुरावे कोर्टासमोर यावेत यासाठी आम्हाला तिथली तलाठी, तिथले गावकरी अशा सगळ्यांची साक्ष काढण्यास परवानगी देण्यात यावी आणि त्या साक्षीच्या माध्यमातून योग्य ते पुरावे कोर्टासमोर यावेत असा मी एक अर्ज दिलेला होता. ते सर्व अर्ज समितीने नामंजूर केल्याचं मला सांगितलेलं आहे. आम्ही याच्याविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत. खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या जात पडताळणीचा निकाल येत्या 8 दिवसात जाहीर होऊ शकतो. तक्रारदारांना घरपोच पोस्टाद्वारे हा निकाल देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले आहे. येत्या काही दिवसातच या प्रकरणी असलेले सर्व प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.